पालघरमधील डहाणू येथील दादरा नगर आणि दमण येथे 10 लाखांची बनावट दारू ही जप्त करण्यात आलेली आहे. डहाणू राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. 31 डिसेंबरच्या मुहूर्तावर दादरा नगर हवेली आणि दमण येथे बनावटीची दारू मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये ऐवधरीतं आणली जाते. त्यामुळे डहाणू राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची गेल्या 5 दिवसांपासून कसून तपासणी केली जाते. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दापचरी चेक पोस्ट तसेच आडमार्गांनी येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात असून या कारवाईत 5 ते 6 चारचाकी वाहनांसह 10 लाख रुपयांची दारू देखील जप्त करण्यात आली. डहाणू राज्य उत्पादन विभागाचे निरीक्षक जयवंत पाटील यांनी याची माहिती दिलेली आहे.